एकनाथ शिंदेना झेड प्लस सुरक्षा द्यावी असं ठरलं होतं असं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. फाईल अंतिम मान्यतेसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवली होती असं देसाई म्हणाले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुरक्षेबाबत निर्णय झाला नाही असंही देसाई यांनी म्हटलंय. त्यांनी एकनाथजी शिंदे साहेबांना झेड प्लस सुरक्षा द्यावी आणि त्यांना आलेल्या धमकीमध्ये दुसऱ्यांदा जे धमकीचं पत्र आलं त्याच्यामध्ये माननीय शिंदे साहेबांच्या कुटुंबियांचा सुद्धा उल्लेख होता. आणि मग त्याच्यामध्ये असं बैठकीत ठरलं की माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना झेड प्लस सुरक्षा द्यावी आणि शिंदे साहेबांच्या परिवाराला झेड सुरक्षा द्यावी आणि त्या तो निर्णय त्याच्यावर अंमलबजावणी करण्यासाठी अंतिम मान्यतेसाठी ती नसती ही माननीय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्याकडे पाठवण्यात आली. परंतु अधिवेशनही ते संपलं आणि नंतर सुद्धा त्या नस्तीवरती कुठलाही निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री कार्यालयाकडनं झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे.